मला तर होतंय ना, एकांना होतंय, महिलांना होतंय, सगळ्यांना, म्हणजे साहेबांना जी काम करणार सगळ्यांना होतंय. फक्त प्रश्न काय आहे, साहेबांची शिकवण आहे जरा संयम ठेवा. टप्प्यात आल्यावर सगळ्यांचा कार्यक्रम करायचा नाही, त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे. आता तुम्ही ऐकलं असेल भैया आपण दिनेश आणि सचिन चव्हाणला पण इथून पुढे तसाच त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे तुम्ही इथून पुढे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं अशी तुम्हाला विनंती आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगानं या ठिकाणी या तालुक्याची दिशा ठरवण्याच्या उद्देशात जो मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेला, या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय भाऊसाहेब तारांडे साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने आपण आजचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला, ते कैलास वासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे मित्र आदरणीय माजी मंत्री सन्माननीय दिलीपरावजी सोबत साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे या तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, साहेब मी तुम्हाला अतिशय बारकाईनं बघतोय. मी अनेक राजकीय माणसं बघितले, मी खरंच माझं नशीब समजतो की लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांबरोबर मला जवळून त्यांना बघता आलं. एक मुख्यमंत्री असलेला माणूस कशा पद्धतीनं काम करू शकतो हे मी स्वतः जवळून बघितलं. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना सुद्धा मी अतिशय जवळून बघितलं की माणसं लोकनेते असंच होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही जवळून बघता आलं, अनुभव आला. आणि साहेब माझं निरीक्षण येऊन थांबलं की तुमच्याजवळ मी अनेक कार्यक्रमात बघितलं की नावानिशी त्या माणसाला हात मारत आणि कार्यक्रम कुठला का असेना मी कधीच कुत्रा लागले माग लागल्यासारखं कार्यक्रम केलेला बघितलं नाही मी त्यांना एकदा बी नाही. पाठी टाकायचं काम कवर नाही. वास्तुशांतीचा कार्यक्रम असू द्या, लग्नाचा कार्यक्रम असू द्या, त्याच्या कुटुंबातला एक ज्येष्ठ सदस्य जितका त्या ठिकाणी लक्ष देऊन काम बघतो त्या कार्यक्रमाचं, त्याच्यापेक्षा एक कातर पुढे जाऊन साहेब त्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा वावर असतो मी अतिशय बारकाईनं बघितलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की एक माणूस कुठल्याही पक्षाची ताकद सोबत नसताना अक्षरशः वेड्यासारखं प्रेम करणारे हा कार्यकर्त्याच्या जोरावर या भागातून दहा सहा उभे कार्यकर्ते सोबतच तरी राजकारणी माणसाकडे बघत असताना बाहेरच्या लोकांना वाटते फार हे काय आमदार आहेत, खासदार आहेत,
वैयक्तिक आयुष्य त्या माणसाला काहीच राहत नाही. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण हा त्या सामान्य माणसासाठी आणि त्या कार्यकर्त्यासाठी जेव्हा माणूस खर्ची घालतो मला वाटतं त्यावेळेस साहेबांसारखं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी जन्माला येत नाही. आवडून मला या ठिकाणी नमूद करावं. साहेब मी शब्दाचा फार पक्का आहे. तुम्ही बघितलं आम्ही लहान आणि राजकारणात नाही तुमच्यापेक्षा, पण एकदा का शब्द दिला तर मग जीव गेला तरी भेटणार पण शब्द मागायला फिरवणार नाही. मी 20 दिवस झालं वाट बघत होतो. राज्याचा मोठा पक्ष म्हणायचं का देशातला का जगातला? जगातला म्हणून आज उमेदवारी जाहीर होती का उद्या होती आणि दोन डझन नाव येऊन गेले साहेब. रोज नवीन माणूस पण ती द्रोण काय त्या पत्रावळीवर टेकणार येत. पुन्हा दिवसाला माणूस बदलला, पुन्हा सकाळून एक, दुपारून एक, संध्याकाळून एक चाललं. हा आणि एवढा सगळा कडाटोप केल्याच्या नंतर साहेब भारतीय जनता पार्टीला हुशार आहे काय साधी नाही. त्यांच्या लक्षात आलंही तर ती काटा निघणार आहे. मग ती काटा आपला नको म्हणले. बळीचे बकरे तिने आधीच सोबत घेतलेले आहे दोघ. काय काटा निघायचा ती त्यांचा नको म्हणले आणि मग उमेदवार जाहीर झाला. आता उमेदवार जाहीर झाला की आता आपली प्रचाराची मी दिशा ठरली. होय आधी तुला हवे पळ ह्याचे इकडे फार काढले तिकडे फार काढले. आता मात्र प्रचाराची दिशा ठरली. काय साहेब आता ही लढाई पद्मसिंह पाटील कुटुंब विरुद्ध पवनराजे निंबाळकर कुटुंब मुघलसार काय जास्तून भेटून नाही. आता मला त्याचा परत लेखा धोका घ्यायचा आहे. कदाचित बारशीच्या माणसाला माहित नसत हे डॉक्टर पद्मसिंह पाटील धाराशिव जिल्ह्याचे 40 वर्ष मंत्री म्हणून नेतृत्व करत होते. किती वर्ष? 40. आणि त्याच्यानंतर राणा पाटलाची राजकारणात एंट्री झाली. वर्गात सुद्धा राणा पाटलाला कोणी मॉनिटर केलं नसल पण शरदचंद्रजी पवार साहेबांनी ह्यांना डायरेक्ट मंत्री. मग डॉक्टर पाटील पाटलाची 40 वर्ष आणि राणा पाटलाची 45 वर्ष हे कुटुंब धाराशिव जिल्ह्यानं मंत्री म्हणून नेतृत्व करत होत. किती? 45. आणि 45 वर्ष नेतृत्व त्या जिल्ह्याचं केल्याच्या नंतर काय साध्य केलं जिल्ह्यानं? तर ह्याच मोदी सरकारनं 12 देशातल्या दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली साहेब. आता महाराष्ट्र म्हणून कळायचं नाही म्हणून मी आपलं स्वाभाविक सांगितलं दरिद्री. आणि 45 वर्ष मंत्रीपदाचा कारभार आणि त्याचा आमच्या जिल्ह्यासाठी धाराशिवसाठी काय उपयोग झाला? तर हा धाराशिव जिल्हा देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 बघा. मंत्रीपदाचं असं कधी झालेलं बघितलं का? कितव्या नंबरला? 3. आणि ज्यांनी मंत्री म्हणून नेतृत्व केलं तेच पद्मसिंह पाटील 2009 ची खासदारकी लढले तेव्हा इस्टेट जाहीर करावं लागते. त्यांनी प्रॉपर्टी जाहीर केली
ते पद्मसिंह पाटील देशातल्या श्रीमंत खासदारांच्या पैकी पूर्ण देशात क्रमांक 3 चे श्रीमंत खासदार म्हणून कोण? डॉक्टर पद्मसिंह पाटील. आता मला तुम्हाला विचारायचंय, 45 वर्षाच्या मंत्रीपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का पाटील कुटुंबाला झाला? आणि साहेब 45 वर्ष सत्ता उपभोगून हीच मंडळी एका रात्रीत कुठल्या पक्षात गेली? कुठं? कमळाबाई. आणि राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये जायचं कारण काय सांगितलं? हा, विकास करायचा आहे. पवारसाहेबाचं भाषण ऐकलं असत तुम्ही? अरे तूच मंत्री होता 45 वर्ष, मग काय भाषण ऐकलं की पुढे जागायची गरज नाही. आता गंमत अशी आहे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले का विकास करायचा आहे म्हणून, त्याच भाजपमधून आता परत कुठं सोरलेली? फरक आहे, सोरलेल्या राष्ट्रवादीकडे. आता कारण काय? बहुतेक कमळाबाईलाही काय जमला नाही म्हणून परत राष्ट्रवादी. साहेब मला हे उदाहरण देत असताना एक गोष्ट मला तुम्हाला अंडरलाईन करायची की 45 वर्ष मंत्री केलेल्या शरद पवार साहेबांना गद्दारी करून ही माणसं एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत गेली, आणि दुसऱ्या बाजूला पवनराजेचा पोरगा ओमराजे आहे ज्याला उद्धव ठाकरेने यंदा आमदार आणि यंदा खासदार केलं, आमची सत्ता दाखवती, आमच्या पक्षाचं चिन्ह दाखवत, आमच्या पक्षाचं नाव दाखवत, आणि पलीकड गेलं तर 50 खोके मिळत होत, पण त्या 50 खोकेवर लाच मारून निष्ठेनं आणि इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांमागे उभा राहिलेला ओमराजे. हा पहिला फरक त्यांच्यामधील आमच्यामध्ये. आता दुसरा, चुकून जर राणा पाटील 2019 ला खासदार झाले असते तर खालची विधानसभा कुणी लढली असती हो? तुम्हाला भी कळले आता अर्चना पाटील. हा, ओमराजे 2019 ला खासदार झाला, साहेब माझी विधानसभा माझ्या घरात नाही लढली गेली. कैलास पाटील नावाचे जिल्हा परिषदचे सदस्य होते, ते विधानसभेला उभारले, आमदार झाले, आणि आज मला अभिमान आहे साहेब की ते सुद्धा त्या 50 खोक्यावर लाच मारून निष्ठेनं उद्धवजी ठाकरे साहेबाबरोबर उभे आहेत. साहेब कृतीतनं मी दाखवून दिले की राजकारण हा फक्त एकत्रित नाही तर आपण सगळ्यांनी सामूहिक पद्धतीनं करायचं काम आहे, आणि ते मी त्या ठिकाणी आवर्जून दाखवून दिले. आज मी एवढं सांगतो साहेब की ज्या माणसाला शब्द दिला, ज्या माणसाला मी कुठल्याही किमतीत, मी तो शब्द मोडत नाही, आणि मी खात्रीनं सांगतो साहेब की आपण कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे मित्र आहात, आपला अधिकार वडिलकीचा आहे, निश्चित मी आपल्या मुलाच्या वयात असणार आहे, काही चुकलं तरी वडिलकीच्या नात्यानं तो अपराध तुम्ही पोटात घेऊन मोठ्या मनानं त्या ठिकाणी मला माफ केलंय, आणि मोठ्या ताकदीनं आज तुम्ही माझ्या पाठीमागे उभारला. मी त्याच्याबद्दल सुद्धा आपला मनापासून आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपण बघितलं, उद्धव ठाकरे साहेबाला हिनी बाजूला काढलं भाजपनं. बघा
मुख्यमंत्री पदावरून काढलं, बाजूला काढून अख्खी शिवसेना फोडली, 40 आमदार 13 खासदार त्यांच्या बाजूने घेतले, सत्तेत आले तरी उद्धव साहेबांची भर भरून निघाली गो नाही। त्याच्या पुढं बाईवर बायनो 70,000 करोड का घोटाला किसने किया? घोटाळा केला म्हणून भाषण केलं पाचव्याच दिवशी तेच अजित दादा त्यांच्याच मंत्रिमंडळात काय झाले उपमुख्यमंत्री आणि खातं कोणतं हे आमची लई उठून गेली अजित दादा निधी दिना पैसे दिना आता दे कमीच्या लोक आणि खातं कोणतं अर्थ खात म्हणजे याला खायचं चांगलं पाहिजे बघा दुसरी पार्टी फोडली अजितदादा बरोबर किती जण गेले कोण आमदार ३६-३७ बघा राष्ट्रवादी पहिल्यांदा सेना फोडली राष्ट्रवादी फोडली आदर्श घोटाळ्याची श्वेतपत्रिका लोकसभेत मांडली आहे भाजपचं खासदार अर्धवार्डू अशोक चव्हाणावर बोलत होते असं अर्धवार्डू आणि तेच अशोक चव्हाण फोडून कुठं येते तरी बरोबरून निघाले नाही साहेब जानकर साहेब आमच्याकडे येऊन माड्यातून लढते असं कळाल्या कळाल्या त्या जानकर साहेबाच्या माग लागून कुठून उमेदवारी दिली कुणा परवडली तरी बरोबरून निघाले नाही पुन्हा इंजिनाच्या मागे लागले इंजिनाचा अख्खा पाठीमागे घेतलाय तरी उद्धव साहेबांची भर भरून निघालेली आणि मला खात्री आहे साहेब ही काहीतरी म्हणत असतील आपकी बार ह्यो पार त्यो पार ही मनातून प्रचंड घाबरलेत इतके घाबरलेत इतके घाबरलेत आणि तुम्हाला सांगतो खात्रीनं की ह्याचा अंत सुद्धा त्याच पद्धतीनं होणार आहे महाराष्ट्रात खालच्या पातळीचं नासवलेलं राजकारण ज्यांचा विसरणार नाही त्याचा हिशोब ज्यांचा घेतल्याशिवाय राहणार आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय साहेब आता मी संपर्कातही त्यांनीच मान्य केली त्यांनीच मान्य केलं की ही संपर्कात आहे नाही तर खास झालं तर कसं असायचं 6 महिन्यातच खासदार दाखवा पाहिजे ओमराजेचा हायगाव काय असं आता माझा संपर्क बिट वाचायला कस करू साहेब मला तुमच्यासारखं 24 तास वेळ आहे 24 तास वेळ आहे राणा पाटलासारखा ट्रस्टचा कारभार बघून येऊन सगळं बघून येऊन पुन्हा मला लोकांना वेळ घ्यायचा नाही माझा 24 तास वेळ सर्वसामान्य माणसासाठी आहे मी देतो मला विचारते माझी किल्ली उडवते फोनवर काय होते मला त्यांना सांगायचे साहेब फोनवर काय होते शेतकऱ्याचं कर्ज वाटप मी खासदार झालो शेतकऱ्याचं कर्ज वाटपाचं टार्गेट दिलं असते बँकेला 2019 ला ४९% कर्ज वाटप झालं साहेब टार्गेट होतं 1379 कोटी कर्ज वाटप 536 कोटी आणि त्या ठिकाणी 17,000 घेतल्याच्या नंतर तेच टार्गेट 2021 मध्ये 1590 कोटी रुपयाचं होतं 914 कोटी रुपये वाटप केले 57% केलं 2022 मध्ये 1549 कोटी टार्गेट होतं 904 कोटी रुपये वाटप केले 59% केलं 2023 मध्ये 1368 कोटी टार्गेट होतं
1,069 कोटी शेतकऱ्याला वाटप केले 78% केलं साहेब मी फोनवर केले नाही. आज शेतकऱ्याला 536 कोटी मिळत होते, आज 1,069 कोटी मिळाले. मला सांगा 536 कोटी जर जास्त माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात पडले असते त्याला स्थिती करण्यासाठी, तर मला वाटतं ती शेतकरी मला कधीही विसरू शकत नाही. माझ्या आवडीला केली जाते की घरकुलाचं काम करायचं, हप्ता काढायचं काम काय होत आहे. आता मतदान केलं त्याचं मत लागतंय का नाही? आता त्याच्या पाया पुढे पडून जमली ती मध्ये. मग माझा असं म्हणणं आहे साहेब, खासदार ही मी प्रतिष्ठेसाठी मिळवण्यासाठी ह्या पदावर बसायचं नाही. 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून हे पद मी स्वीकारलेलं आहे आणि ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो. मला जर कोणी सांगितलं की दादा घरकुलाचा हप्ता काढायला गेलाय, मी म्हणत नाही राज्याचा विषय का केंद्राचा, मी तिचा ऍक्शन घेतो. कुठल्याही इंजिनिअर अडवली त्याला फोन करतो आणि त्या शेतकऱ्याचा हप्ता त्या ठिकाणी त्या घरकुलाचा हप्ता त्याला द्यायला भाग पाडतो. अरे फोकटात राहणारा माणूस जेव्हा पक्क्या घरात येतोय ना, त्या घराची किंमत राणा पाटील सारख्या ताजमहल हॉटेलला दिवसाची 50,000 लोन करून राहणाऱ्या माणसाला खरीद करणार नाही की ओम राजेला कळू जाणार. कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोक होते, कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागायचा, कुणाला ऑक्सिजनचा बेड लागायचा, कुणाला रेमडेसिवीर औषध लागायचं. साहेब ओमराजे एक क्षणही थांबला नाही, प्रत्येकाचे फोड उचलून प्रत्येकाला मदत करायची भावना त्या ठिकाणी ओमराजेने त्या ठिकाणी पाळली. आणि आज त्याची कमाल असते की कोरोनाला जवळपास 3-4 वर्ष लोटून गेलंय, पण आजही साहेब गावागावात गेल्यावर माणूस भेटतोय आणि सांगतोय की तुम्ही केलेल्या मदतीमुळे माझे वडील वाचले, तुम्ही केलेल्या मदतीमुळे माझा नवरा वाचला. साहेब ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कुठला असू शकतो? आणि आपल्याला सांगू इच्छितो की फोनवर जे तुम्ही नावं ठेवता ना, फक्त 7 तारखेचं मतदान होऊ द्या. 7 तारखेचं मतदान झाल्यावर 4 तारखेच्या मजबूत मिनिमम तुम्हाला दाखवून देते लोक की फोन उचलल्यावर काय होते आणि काय नाही. माझी आवेदना की मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, तुम्हालाही वाटलं तर आले 5 वर्षी फोन उचललं काही गेलं वाटलं साधी काही साहेब कसा परसेप्शन तयार करायचा प्रयत्न झाला. मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय की मी काय केलं. डॉक्टर पाटील मंत्री असताना जे मेडिकल कॉलेज धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झालं 1983 ला, धाराशिव मध्ये झालं नाही, मुंबईला नेरूळला झालं. कुठं? नेरूळला. का हो? धाराशिवची लोक मतदार नव्हती. मुंबईला जास्त वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का धाराशिवला? मुंबईला. मुंबई काय आदिवासी भाग होता काय? तिथं गेलं गेलं की त्या माणसाचा विचार केला गेला नाही. आणि ते कॉलेज सुद्धा वैयक्तिक ट्रस्टच्या मालकीनं त्या ठिकाणी करून घेतलं, शासनाच्या मालकीचं राहिलं नाही. ओमराजेला सत्ताधारी पक्षातले 2.5 वर्ष मिळाले, त्यातला 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेला, 1 वर्ष काम केलं. आणि खात्रीनं आणि अभिमानानं सांगतो की 1 मेडिकल कॉलेज धाराशिवला मंजूर करून घेतलं, तेही 100% शासनाच्या मालकीचं. हे माझं पहिलं सारखं तुझे ठळक काम. ठळक काम ठीक आहे म्हणून ठळक काम. आता या मेडिकल कॉलेजसाठी काही 750 कोटी रुपये लागले. साहेब RDSS मी अध्यक्ष आहे सोलापूरचा सुद्धा. सोलापूरला 3 खासदारांचा मतदारसंघ आहे. भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार सिद्धेश्वर स्वामी, जय सिद्धेश्वर स्वामी आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर, या दोघांनी मला म्हणले ओमराजे तुम्ही वेळ देऊ शकता, तुम्हाला माहिती आहे. त्या दोघांनी सहमती देऊन माझा मतदारसंघातला थोडा भाग असताना सुद्धा या RDSS मला अध्यक्ष केलं. आणि मी अध्यक्ष झाल्याच्या नंतर या बार्शीसाठी जी विजेची फार मोठी अडचण होती, साहेब मला अभिमानानं सांगायचंय की 33 KV ची 4 सबस्टेशन आपण बार्शी तालुक्यामध्ये RDSS मध्ये मंजूर करून घेतली. गादेगाव रोड बार्शी शहरातला, फपाळवाडी, डोलारी आणि केसरी
हे 433 केव्हीचे सबस्टेशन आणि ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर जुने सबस्टेशन आहेत पण पॉवर मुळे व्होल्टेज मुळे ट्रिपिंग येते, लाईट बंद पडते, कधी ही फाटा चालवायचा, कधी ही फाटा चालवायचा, कधी ही फिटर बंद ठेवायचं, कधी ती फिटर चालवायचं। या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पानगाव, हिंगणीपा, सेंद्री, उपळाई, बोरगाव, पांगरी, धामणगाव, चिखर्डे, सुर्डी आणि गौडगाव या 10 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण आरटीएसएस या योजनेत मंजूर करून घेतले। त्याचबरोबर क्षमतावाढ बैराज सबस्टेशनला आपण त्या ठिकाणी क्षमतावाढ करून घेतली। नवीन ट्रान्सफॉर्मर साहेब 5 वर्षात आम्हाला फक्त 81 ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांची वैयक्तिक डीपीडीसी मधून करता आले पण आरटीएसएस मधून एका झटक्यात 485 ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मंजूर करून घेतले आणि 234 ट्रान्सफॉर्मरचे 63 होते ते 67 करायचा निर्णय घेतला। त्याच्यासाठी 190,21,00,000 रुपये इतके पैसे आपण आरडीएसएसच्या माध्यमातून बार्शी तालुक्यासाठी दिले। ही माझं ठळक काम। आता मला तुम्हाला विचारायचंय मेडिकल कॉलेजचे 700-750 कोटी, ही 190 कोटी, ही काय मी कोरदरवाडीची जमीन इकून आणून दिली का? माझी वैयक्तिक प्रॉपर्टी कोण आणले का? पैसे कोणाचे? आमदार असो खासदार असो शासनाकडनं आलेला पैसा जो खर्च करतो तो पैसा त्यानं वैयक्तिक विकलेली प्रॉपर्टीचा पैसा नाही, अजिबात नाही। पैसे कोणाचे? जीएसटी भरतावा नाही, शर्टावर जीएसटी, पॅन्टीवर जीएसटी, चष्म्यावर जीएसटी, माणूस वर गेल्यावर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी, हा जेवणाला बी जीएसटी, हाताच्या पोट्याचा चांगला लक्षात येईल जरा। म्हणजे तुमच्याकडून जीएसटीच्या रूपानं जमा केलेला पैसा, अरे तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून अधिकाराला म्हणून आम्ही तुमच्यासाठी खर्च केले, ह्याच्यात उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? ओम राजेनं कर्तव्य म्हणून नारण फोड्या कार्यक्रम केला नाही, माझा मीच सत्कार करून घेतला का? पैसे तुमचे आहेत, तुम्ही निवडून दिलं म्हणून आम्हाला अधिकार दिला आणि तुमच्यासाठी खर्च करणं आमचं काय कर्तव्य आहे। मला माहिती तुम्हाला बोरवेले ठळक काम, पण मला सांगणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला वाटत आहे 5 वर्षाची अखंड आम्ही दिली गेली पण वाटायचं म्हणून सांगतो। पुढचं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, 32 कोटी रुपयाचे रस्ते आपण या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये मी खासदार झाल्यापासून केले। खासदार निधीमधून 2,81,00,000 बार्शी तालुक्यासाठी मी त्या ठिकाणी दिले। नारळ फोड्या केला का पण? मग काय केलं नाही का? त्याचबरोबर 25-15 मधलं ज्यावेळेस सरकार होतं आपलं 71,00,000 रुपयाचं काम आपण बार्शी तालुक्यासाठी केलं। त्याचबरोबर 30-54, 50-54 1,22,00,000 रुपये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिले आणि जनसुविधेमधून 63,00,000 रुपये माझ्या बार्शी तालुक्यासाठी दिले। ही घ्या ठळक का? ठळक का? नाही नाही नाही, आपलं कोण कुठलं टेंडर नसतं, आपलं कुठलं टेंडर नसतंय ना, कॉन्ट्रॅक्टर नसतंय ना काय नसत, आपलं पद्धत नाही तर काय करता होते? आता साहेब मला आवर्जून सांगायचंय टिंबुर्णीहून कुर्डुवाडी पारशिर्याकडे कसं काय वाटत होतो, कस का बसवायची पहिली शिवे कुणाला? खरंय की खरंय? आता रस्ता साहेब केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला, त्यामुळे जबाबदारी कुणाची होती? खासदाराची। मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की टेंभुर्णीपासून कुसळमपर्यंत आणि कुसळमपासून एडीसी पर्यंत
हे दोन्ही पॅकेज गडकरी साहेबांकडे बसून मी मंजूर करून घेतले आणि 10 मीटरचा रस्ता केला. आता रस्ता जर केंद्र सरकारकडे असेल तर त्याचं श्रेय मला द्यावं लागेल. असं करू नका. तुम्हाला मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना फरक कळतो. बरं, तुमचं की तुमचं, आता आमचं मी तुमचंच का? जिंकेलं आपण आघाड हानीत नाही बोलत. जिंकेलं की आणि साहेब कुसळापासून येडशीच सुद्धा ते अवकाळी गावांचं केंद्र कॉन्ट्रॅक्टर होत. साहेब त्यानं काम नाही केल्यामुळे राहिले, नाहीतर ह्या रस्त्याबरोबर पुढचा रस्ता सुद्धा क्लिअर होऊन निघत होता आणि काम पूर्ण होत होत. ही या ओमराजेचं ठळक काम आहे, ठळक. तुमची पनवेल नांदेड गाडी थांबत होती का इथं? नाही, इथं एफटीसी राज्यमंत्री आला. म्हणला तुमचा खासदार काय झोपलाय का? म्हणलं त्याला दाखवी तू जागा आहे का झोपलाय. पहिल्यांदा पनवेल गाडीला बारशी या ठिकाणी स्टॉप घेतलाच आहे. पहिल्यांदा ओमराजेनं घेतलाय. आता रेल्वे तर केंद्र सरकारकडेच आहे की राज्याकडे आहे की म्हणजे कसं बरं होऊन पुन्हा म्हणजे देश का म्हणलं ना नसेल तर राहिलं काय असं देशाचे काय म्हणणं. आणि अमृत योजनेतनं बार्शी शहरात जी रेल्वे स्टेशन आहे त्याच्या सुद्धा विकासाचा पूर्ण रोडमॅप तयार केलाय, त्यालाही मंजुरी त्या ठिकाणी अमृत योजनेतनं आपल्याला मिळालेली आहे. तेही काम त्या ठिकाणी होईल. आता लय सांगत बसत नाही की दोन पुसळपासून ते यरमाळ्यापर्यंत जो रस्ता झालाय तोही आपण बघितलाय. तोही उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर केलाय. परंड्यापासून जे तिथपर्यंत गेलेला रस्ता आहे बार्शीचे परंडा हाय बायपास ते आहे तिथपर्यंत तोही उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात मंजूर केलेला आहे. साहेब मला फक्त 1 वर्ष संधी मिळाली तर मला वाटतं एवढी कामं मी केली आहेत. आता मला त्यांना विचारायचंय की त्यांचेच पिताश्री 5 वर्ष खासदार होते, मग बार्शी कधी संपवली जात फडक्यात तरी आम्हाला सांगा ना. म्हणून सांगा मी लोकसभेची माहिती काढली एक पटैया कसला बोलला नाही, या कसला नाही, ओम राजे 71 वेळेस बोलला, 71 वेळेस बोलतो. मला खासदारची प्रतिष्ठा म्हणून निर्वाहिली नव्हती, तुमच्यासाठी काम करायचे, तुमचा आवाज म्हणून तिथं जायचं होतं आणि मी ते केलंय. आज मला आपल्याला अजून सांगायचं साहेब की टेंभुर्णी पासून ते लातूर पर्यंत 4 पदरी रस्त्याचा डीपीआर सुद्धा गडकरी साहेबांच्या महाजन लागून आपण मंजूर करून घेतलाय. ही 5 वर्ष झाल्याच्या नंतर पुढच्या 5 वर्षातही 1.25 पदरी रस्त्यानं तुम्हाला यायचं बाकी मिळेल. हे सुद्धा आवर्जून मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. आणि म्हणून झालं का बघा माझं श्याम झालं का अजून काय राहिले ठळक. आता शेवटच्या याकडे येते जर आपल्याला परवा पद्मशेव पाटील किती चांगलं काम करणार असं काय झालं मी सांगितलं साहेब. मी साहेबाला खाली बसल्यामध्ये विचारित होतो, म्हणलं सर तुम्ही किती वर्ष मंत्री होतो? साहेब म्हणले की 2 वर्ष कॅबिनेट मंत्री होतो आणि 4 वर्ष राज्य. मला सांगा 2004-2006 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात बार्शी तालुकाच नाही आणि तिकडं 45 वर्ष मंत्री आहे धाराशिवचं आणि धाराशिव काय आमची आडत बघितली का कावली? धाराशिवची आडत बघितली का नाही? कुत्री डुकरही दिली आणि बार्शी 6 वर्षाचं मंत्रिपद आहे. ती 2 वर्ष फक्त कॅबिनेट आणि 4 वर्ष बघितली घेतली बाजारात. आणि हे सांगायला साहेब डॉक्टर पाटील किती देत नाही, मग नेमकं करायचंय काय? बार्शीची बाजार समिती धाराशिव सारखी करायची का? होय करायची का? हा आणि म्हणून शेवटच्या मुद्द्याकडे मी येतोय. आता कारण साहेबांचं भाजप मला सुद्धा ऐकायचंय. मला सांगतो मी विधानसभेचा आमदार होतो, मी जेवढं विधानसभेत बसत नव्हतो सोपन साहेब लॉबीत आले की आमचा सगळ्या विधानसभा लॉबीतच पाहिजे. मला वाटतंय साहेब
ज्यांची भाषणं ऐकावी अशी फार कमी माणसं राहिलीच नाही. मी तर म्हणतो राहिलीच नाही. आता अख्ख्या महाराष्ट्रात आवर्जून भाषण कुणाचं ऐकत असेल तर मला वाटतं सोबत साहेब एकमेव व्यक्ती राहिली. तुम्ही काय ती युट्यूब ही बघत नसतात, तुम्ही बघा तुमच्या भाषणाला किती युज आहे. आज ह्या वयात सुद्धा तरुण माणसं आम्ही बघतो फार कोण राहिलेलं नाही साहेब. फक्त तुम्ही त्यामुळे निश्चित तुमच्या भाषणाची आतुरता आहे. आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय बहिण बहिणो 11,000 का सोयाबीन 4,500 को आया के नहीं आया. हाँ ये है मोदी जी. हाँ मोटे ना मना भाई और बहनों 400 का सिलेंडर 1200 को गया के नहीं गया. ये है मोदी जी. हाँ भाई और बहनों 60 रुपए का डीजल 97 रुपए को गया के नहीं गया. ये है मोटे ना मना 70 रुपए का पेट्रोल 108 रुपए को गया. ये है मोदी की खाद्या रुपये पोटर आधार कार्ड सोडित नाही. तू काय कांदा तर महत्वाचा आहे, कांदा सुटणार नाही. डीएपी पोत 450 को मिलता था अभी 1600-1700 को गया का नहीं गया. ये है मोदी की गॅरंटी. आणि आता भाऊ चढ्यांनी म्हणायला लागले की किती हाफ की बार बहुतेक सोयाबीन 2000 निघायचे काही तुम्हाला फिटले आहोत. सोयाबीन वाल्याची ती परिस्थिती ती का ना का ना का तिथे लय तापती ती. मी साहेब ज्यातला म्हणून गावाय पोहोच तालुक्यात तिथे 100% कांदा उत्पादक शेतकरी साहेब कांदे घेऊन बसली ती. म्हटलं का बसलो. म्हणले कमळबाईची माणसं प्रचारा आली की त्यांना दाखवायची. म्हणले कसं या गावात तुम्ही माहिती घ्या, पत्रकार जर असतील तर माहिती घ्या. जिल्हा मध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रचार सभा घेतली का. मला फक्त तुम्ही माहिती घेऊन सांगा. मी तुम्हाला आवडतो सांगतोय घुम दिसत आहे घुम तालुक्यात जिल्हा ही परिस्थिती आहे का. कांद्याचा भाव साठला गेला रे गेला की कांद्यावर निर्यात लगेच कांदा आणला शेतकरी उपांड्यावर. सोयाबीनचा भाव 11,000 गेला रे गेला की पाम तेलावर आयात शुल्क कपात सोया पेंड आयात 11,000 रुपये सोयाबीनचा भाव 4,000. आता एका क्विंटलला किती बुडालं 7,000. तरी 1,000 सोडून देऊ 500 मोदीच्या 500 7 किती क्विंटल निघते सोयाबीन 11 सगळे सोडा 5 क्विंटल एकरात 5 क्विंटल निघते का. आणि फरक किती पडला 6,000. मग 5 × 30,000 रुपये एका एकरात बुडाला का नाही. 30,000 रुपये एका एकरात. आता त्या 5 एकरवाल्याचा हिशेब करू. 5 × 30 आणि 5 × 3 म्हणजे 5 एकरच्या शेतकऱ्याचा 1.5 लाखाचा निब्बर हवाडा खाल्लाय. कसला निब्बर 1.5 लाख हवाडा खाल्लाय. आणि पार ऑर्डर विचारते 4 महिन्याचं 2,000 आलं का नाही. आता मला सांगा 4 महिन्याला 2,000 महिन्याला किती 500 दिवसाला 17 रुपये. मी एका औषधाच्या शेतकऱ्या विचारलं म्हटलं 17 काय येते. म्हटलं त्याच्यात जर 3 टाकले तर 3 हिमालय याच्यात म्हणजे. या शेतकरी सन्मान ह्याच्यावर बोलायचं नाही. पण तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 दुप्पट करणार होता. तुम्ही उत्पन्न दुप्पट केलं नाही, उत्पादन खर्च दुप्पट केला.
चौदाला नांगरण 800 रुपये एकर होता, आज 2200 रुपये एकर आहे. 14 ला डीपीचं पोतं 450 ला भेटायचं, आज 1500-1600 घरात आहे. 14 ला सोयाबीनची बॅग 2000 ला भेटायची, आज 4000 रुपयाच्या घरात आहे. उत्पादन खर्च दुप्पट झालाय पण उत्पन्न. आणि 14 ला सोयाबीन 4000 रुपये घोषणा आली. हे मोदीजी आहे. ही सोयाबीनची कांद्याची परिस्थिती साहेब. बिसलेरी बाटलीचा भाव 20 रुपयाला मिळते लिटर भर, आणि शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाचा भाव 27 रुपये लिटर. शेतकरी हाव करा इकर मग कस बरं चाललंय असं, याचा विचार करा. आणि मी खात्रीनं सांगतो की लोकसभेत तुमचा विषय त्यांच्या ठातड्यावर मांडणारा हा डोंगराजे एकमेव खासदार होता. गावरला नाही, बोलला. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय जरांगी पाटलाचं आंदोलन साहेब आज झालं. मी आज विषय मांडला नाही, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली त्यावेळेस मी हा विषय मांडला. का मांडला साहेब? माझ्या धाराशिव तालुक्यामध्ये एका मराठा समाजाच्या शेतकऱ्यानं एक दिवसभर त्याच्या मुलीला डी फार्मसीला ऍडमिशन घेण्यासाठी धाराशिव या ठिकाणी दिवसभर बघितलं, ह्या कॉलेजची फीस किती आहे, त्या कॉलेजची फीस किती आहे, आणि अक्षरशः रात्री येऊन त्या मुलीच्या बापानं गळफास लावून आत्महत्या केली साहेब, गळफास लावून. का त्या बापाला मरावं वाटलं असं करू? जी बाप आदल्या दिवशी तिच्या लेकीला घेऊन आज दिवसभर कॉलेज पार्क करते त्या बापाला का मरावं वाटलं असं विचार आला नसेल की ह्याच्या मागं माझं कोण बघणार आहे. पण साहेब आत्महत्या की ती घटना मला इतकी वेदना देणारी होती म्हणून मी लोकसभेत मागणी केली की तामिळनाडू राज्यात आरक्षण 50% मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा जर केंद्र सरकारच्या अफिडेव्हिटमुळे टिकू शकत असेल तर त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचं मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारनं केलं ते त्या केंद्र सरकारनं करावं. आणि साहेब 7 वेळेस हा विषय मी मांडून ठेवत आहे. 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांना मांडणारा जो अनुयायी आहे लिंगायत समाज, हा समाज अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा म्हणून कित्येक वर्ष या ठिकाणी मागणी करतोय. साहेब ह्या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याची मागणी करणार आपण मीच लोकसभेतला एकमेव खासदार आहे, हे सुद्धा मला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं. धनगर समाजाचा आरक्षण असू द्या, मुस्लिम समाजाचा आरक्षण असू द्या, प्रत्येक विषय तुमचा खासदार म्हणून त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे मांडले. आणि मला आपल्याला विचारायचंय की तुमचे प्रश्न त्यांच्या छाताडावर बसून मांडणारा खासदार पाहिजे का? हमारे देश के यशस्वी पंतप्रधान मोदी जी के नेतृत्व में हमारा देश जो तरक्की कर रहा है असं तोंडचाटक बोलणार पाहिजे. कसलं पाहिजे? आणि गंमत काय साहेब, परवा तुम्ही गाडी जाहीर झाली की कुटुंब पुन्हा इथं आलं. कुटुंबाला विचारलं गेलं की तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलात, मग आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करणार. अय मला म्हणजे कशाला काय करू मी, माझं नाम मी म्हणलो नाही हा भगवंताच्या पाहिजे. आज जाणार का पळत राहिला ती काय कमी होतं म्हणून दुसऱ्या ती दुसरं आलं ती काय म्हणतोय साहेब? आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप आहे. म्हटलं किडनी दादा सिंधीकडे टाक म्हणतो आणि लिव्हर मध्ये म्हणशील म्हणजे आपल्या शरीराच्या पार्टामध्ये सगळे पक्ष गेलं ही रात्री तर कुठल्याही पक्षात जायला मोकळा. काय समर्थन करते, कशाचं समर्थन करते? लोकांना इतकं ग्रहित करून जर राजकारण केलं तर लोक या गद्दारीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आणि कुणाशी काही देणं घेणं नसलेलं पाटील कुटुंब आहे. तुम्ही तुमचं सांगता अहो राजकीय स्वार्थासाठी. आता बघा आमदार आहे, तू राष्ट्रवादीत का होणार पण जा,
पण खासदार की तूच लढ येऊ, कारण विकास तू आपल्या घराशिवाय दुसऱ्याला जाणार? त्यांनी मला विचार करता साहेब राणा पाटील आणि डॉक्टर पाटलांनी एक नाही साहेब 45 वर्ष एक स्वप्न दाखवलंय, 45 वर्ष एकही उद्योग पुढाचा नाही. तुम्ही एमआयटीची बघा, इथे मार्केट केला आमच्याची बघा, मोबेलचा कारखाना बंद पडला, व्हिडिओ कॉन जमून गेलं, काय बी करा. आता ते कैलास पाटील त्यांच्यासोबत होते माझ्याबरोबर आले साहेब, की तूळ जाई म्हणून एक कारखाना उभा केला, एरकोळा केले. आणि कैलास पाटलाला राणा पाटील काय विचारते, काय करावं म्हणजे लोकांना वाटेल की काम चालू झालंय. कैलास पाटील ती हुशार माणूस, मनला मनला चिमणी लांबून दिसती दादा म्हणा, दिसती चिमणी उभा करा म्हणणार. तुळजाईची चिमणी आता तो उभा केलेली आहे ना, पण कारखान्याचं काय निसती चिमणी. आणि ही सत्ता पिपासू मंडळी आहे, मी फार काही सांगत नाही. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या सुलत भावाचा सुद्धा सुपारी देऊन खून करणारे ह्या मंडळी आहेत. याच्यापेक्षा दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही. स्वतःच्या सख्या सुलत भावाचा सुपारी देऊन खून करणारी मंडळी आहेत. मला वाटतंय तुमच्या आणि आमच्या प्रश्नाचं ह्यांना घेणं देणं असेल का? असेल का? साधा प्रश्न आहे. आणि म्हणून बाबानो आता आमचा बाण चोरीला गेलाय, माहितीये ना बाण. आता आम्हाला काय दिली, आणि राष्ट्रवादीचं सुद्धा गाड्याळ त्यांना दिली तुतारी, आणि ती चोरलेलं गाड्याळ घेऊन आल्या. मी बार्शी तालुक्याच्या बाबतीत निश्चित आहे साहेब, तुमच्यामुळे सगळ्या चिन्हावर लढायचा अनुभव आहे साहेब, काही काळजी करायची. बाकी भेटलंय तर तुला सांगावं लागतंय, बार्शी गरज नाही. अरे म्हणलं काळजी करू नका, आम्हाला गरजे म्हणजे. आणि म्हणून येणाऱ्या 8 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मला माहिती आहे. मी काय कोणी मोदी मी फक्त ऐकायला म्हटलं, मोदीची पश्ची बाज ऐकली नाही गेली का त्याची म्हणून म्हणून 8 म्हणून 8 म्हणलो, मला माहिती आहे जात नाही. पण 8 म्हणल्या तडाख्यानं म्हणली काय, म्हणजे ही मन की बात नाही, तुम्ही दिल की बात म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ऐकली. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह काय, काय चिन्ह आहे, ही घराघरात पोहोचवा. आणि आपल्याला वचन देतो की जे सहकार्य, जी ताकद, जी माया, जी प्रेम, जो विश्वास तुम्ही या ओमराजेवर व्यक्त केलाय, त्याच्या तृप्तीनं ज्या ठिकाणी ओमराजेची परतफेड होईल एवढं मात्र मी तुम्हाला आवडतो या ठिकाणी. आणि बाजवालो साहेब एकच विषय सांगतो, मी माझ्या आयुष्यात राजकारणात ना कधी पक्ष बघितला, ना व्यक्ती बघितला, ना जात बघितली, ना धर्म बघितला, ना मला गाव प्लस आहे का बघितलं, मला गाव मायनस आहे का बघितलं, काहीच बघितलं नाही साहेब. आपल्याकडं काम आलंय, आपण त्याचं काम करायचं, ह्याच भावनेतनं मी काम केलं साहेब. कधीही भले तुम्ही माझ्या विरोधात जरी काम केलं असलं तरी ओमराजेकडनं तुम्हाला कधीही मला एकाने मी म्हणावं की एक शब्दानं तरी तुम्हाला माझ्या वागण्यात आणि बोलण्यात फरक दिसला का? कधीच नाही. आणि साहेब मी प्रेम त्याच्यामुळंच कमावलंय, आणि आपल्याला खात्री देतो की या प्रेमाची उतराई त्याच ताकदीनं हा ओमराजे करेल, कारण हा कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचा पोरगा आहे. शाबाय बाबानो, शब्दाला कधी खाली जाऊ देणार नाही. येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चित्रापुरचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून मला